Pro has a shelf life of 2 years and is effective against accidental kitchen fires, small domestic fires, inflammable liquid fires, and electrical fires. Where small fires quickly turn into raging infernos. But now, you are equipped to prevent disasters. Simply pick, aim, and throw. Be fire ready. सावंतवाडी नगर परिषद स्थापित समर्थ वस्ती स्तर संघाच्या माध्यमातून शहरात मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. शुभांगी ऑप्टिक्सच्या पुढाकारातून हा उपक्रम राबवण्यात येतोय. महिला आर्थिक विकास महामंडळ सिंधुदुर्ग दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान माहेर लोकसंचलित साधन केंद्र सावंतवाडी सावंतवाडी नगर परिषद स्थापित समर्थ वस्ती स्तर संघ सपनीसवाडा यांच्या माध्यमातून महिला दिनाचा औचित्य साधून मोफत नेत्र तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलंय. रेणुका पॅलेस समोर पारिजात अपार्टमेंट इथं शुभांगी ऑप्टिक्सच्या दालनात हे शिबिर सुरू आहे. शनिवार आणि रविवार असे 2 दिवस हे शिबिर होणार असून शुभांगी ऑप्टिक्सनं यासाठी विशेष पुढाकार घेतलाय. शुभांगी ऑप्टिक्सच्या माध्यमातून महिलांची मोफत नेत्र तपासणी होत असून आतापर्यंत 160 महिलांनी याचा लाभ घेतलाय. तर अल्पदरात चष्मा वाटप मोफत मोतीबिंदू ऑपरेशन देखील या शिबिराच्या माध्यमातून केलं जाणार आहे. या शिबिराचा शुभारंभ दीनदयाळ अंत्योदयचे व्यवस्थापक एकनाथ पाटील वामीमचे जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांच्या उपस्थितीत झाला. तर या शिबिराचा गरजूंनी लाभ घ्यावा असं आवाहन समर्थ वस्ती स्तर संघाकडून करण्यात आलंय. यावेळी या संघाच्या अध्यक्षा जयश्री ठाकूर, समन्वयक वैष्णवी नाईक, शुभांगी ऑप्टिक्सच्या ओनर स्नेहल हरमलकर, समर्थ वस्ती स्तर संघाच्या सदस्य अनिशा घाडी, संजना जाधव, प्रगती बामणे, मनीषा बांदेकर, अस्मिता तळवणेकर, इन्फ्रान्स पिंटो आदी उपस्थित होते. नमस्कार, मी वैष्णवी नाईक, माहेर लोकसंचालित साधन केंद्र सावंतवाडी येथे मी व्यवस्थापक व क्षेत्रीय समन्वयक म्हणून काम करते. आजचा जो हा नेत्र तपासणी शिबिर जो कार्यक्रम आहे तो राष्ट्रीय नागरिक दीनदयाळ अंत्योदय योजना व नगर महिला आर्थिक विकास महामंडळ जिल्हा कार्यालय सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने समर्थ वस्ती स्तर संघ सावंतवाडी च्या अनुषंगाने येथे घेण्यात आलेला होता. याचं एकच उद्दिष्ट आहे, जी LFG स्थापन झालेला आहे, जो वस्ती स्तर संघ स्थापन झालेला आहे, तर त्याला 16 बचत गट जॉईन झालेले आहेत. तर या बचत गटातील महिलांचं कुठेतरी एक सामाजिक कार्य व्हावं या दृष्टीने या LF ज्या महिला कार्यकारिणीमध्ये आहेत त्यांनी हा या कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे. यामध्ये या LFच्या अध्यक्षा ज्या आहेत, जयश्री ठाकूर म्हणा किंवा जे सदस्य आहेत बामणे म्हणा किंवा घाडी, यांनी या कार्यक्रमाचं नियोजन केलेलं होतं. जेणेकरून ज्यांना त्रास होतो, ज्या आत्तापर्यंत घराच्या बाहेर महिला पडत नाही आणि ज्यांना म्हणजे याचा लाभ घेता येत नाहीत किंवा घाबरून ज्या घरात बसतात की आपल्याला बाबा हे काय होईल, नंतर चष्मा लागला किंवा मोतीबिंदू पडलं तर मग पुढे काय होईल याच्यासाठी घाबरतात, तर त्या महिलांचं जे काय त्यांना चांगला लाभ आहे तो याच्यातनं मिळावा याच्यासाठी त्यांचा हा खटाटोप होता. त्यासाठी त्यांनी आज हे इथे आयोजन केलेलं होतं. महिला आर्थिक महाविकास मंडळातर्फे आम्हाला त्यांनी ऑप्टिक्स हे चष्मा बनवण्याचं हे नियोजन केलेलं होतं. पण काही महिला घराच्या बाहेर पडत नाहीत, म्हणजे घाबरून घरामध्ये राहतात, म्हणून त्यांनी एक आमच्या शुभांगी ऑप्टिक्समध्ये त्यांना ही सर्व्हिस दिली की त्यांनी तिथे येऊन त्यांना मोफत हे नेत्र तपासणी आणि अल्पदरात चष्मे बनवून देण्याचं हे आम्ही केलेलं आहे काम. सर, शुभांगी ऑप्टिशियनचे मालक, त्यांच्यामुळे ह्या आमचा उपक्रम सार्थ ठरला कारण त्यांनी आम्हाला ही कल्पना दिली, माझ्या एका मैत्रिणीला दिली आणि त्यांनी आम्हाला सांगितलं, मग आम्ही मॅडमांना सांगितलं आणि त्याच्यानंतर हा लगेचच एका दिवसातच हा कार्यक्रम ठरला. आणि सगळ्यांचा जसा उद्देश होता की महिला आपल्याकडे दुर्लक्ष करतात, तर ह्या एका गोष्टीमुळे सगळ्या महिला आल्या आणि आत्तापर्यंत 30 तपासण्या झाल्या. तर एका महिलेलाच फक्त लागला नाही पण 29 महिला आपल्याकडे दुर्लक्ष करत होत्या. चष्मा लागून म्हणजे त्यांना कधीतरी लागला होता आणि आता त्याचं त्यांना म्हणजे त्याचा तो उपभोग घेतील आणि त्यांच्या डोळ्याची पण काळजी राहील. पण धन्यवाद सर, कारण त्यांच्यामुळे आम्हाला हे करता आलं आणि आम्हाला ती सेवा मिळाली. त्याच्यामुळे सेवा पण चांगली आम्हाला त्यांनी दिली, व्यवस्थित आमच्याशी बोलले वगैरे, असं म्हणजे बाकीकडे हां मोफत सेवा दिली आम्हाला त्यांनी. माझं नाव पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.